आज आपण बनवणार आहे पाकातलं इडलिंबाचं लोणचं. पाकातलं म्हणजे गोड लोणचं. त्यासाठी आपल्याला लावणार साहित्य पहा. मी पहिलं तिखट लोणचं टाकलंय. इडलिंब म्हणजे अशा पद्धतीची ही मोठी लिंब असतात आणि एकदम बारकी साधी कागदी लिंब अशा पद्धतीचे असतात. चला तर आपण पाहूया इडलिंबाचं गोड लोणचं म्हणजे मोठ्या लिंबाचं पाकातलं गोड लोणचं कसं बनवायचं त्यासाठी लागणार साहित्य पाहूया. ते आपण साधी लिंब साईडला काढून ठेवूया. तर मोठं लिंबू म्हणजे इड लिंबू घेतला आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी तर एक पाव साखर घेतली आहे म्हणजे मोठी वाटी म्हणजे बरोबर एक पाव मोजून मी एक पाव साखर घेतली एका लिंबासाठी. बाकीचं लागणार साहित्य हळद 1.5 चमचा लाल तिखट 1 चमचा तेल 2 ते 3 चमचे हिंग आपण 1 चुटकी टाकणार आहे. मोहरी 1 चमचा 1 ते 1.5 चमचा साधं मीठ घेतलं आहे. 1 ते 1.5 चमचा मी काळं मीठ घेतलं आहे. काळ्या मिठाने आपलं लोणचं खूप छान असं राहतं खराब होत नाही. चला तर आता आपण सर्वप्रथम आपण हे लिंबू चिरून एकदम छोटे छोटे पुडी करून घ्यायचे आहेत. आपल्याला अगोदर हे बुरका कट करून घ्यायचा आहे. पाहू शकता याच्यातले बी साईडला काढून टाकायचे आपल्याला. बी बिलकुल घ्यायचं नाहीये. एकदम छोट्या छोट्या साईज मध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचे लिंबू. हे पहा मी पातळ पातळ काप करून घेतले आहेत. आता आपण अगदी छोट्या साईज मध्ये लिंबू कट करून घ्यायचं आहे. ते पहा कसं करायचं ते हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला एकदम छोट्या साईज मध्ये कट करून घ्यायचंय. मी बी सगळं काढून घेतलं आहे लिंबातलं. पाहू शकता सर्व लिंबू मी अशा पद्धतीने एकदम छोट्या साईज मध्ये कट करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही हे एकदम मी बारीक बारीक एकदम छोट्या साईज मध्ये कट करून घेतलं आहे. लिंबाच्या फोडी बारीक बारीक करून घेतलं आहे. चला तर आता आपण पुढची कृती करूया. हे पहा मी कढई गरम करायसाठी ठेवून दिले आहे. कढई आपली चांगली गरम झाली आहे. त्याच्यामध्ये हे 2 ते 3 चमचे आपण तेल घेतलं होतं ते तेल घालायचं आहे. तेल अगदी हलकस गरम करून घ्यायचंय. हे पहा आपलं तेल चांगलं गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपण आता सर्वप्रथम मोहरी घालूया. मोहरी हलकीशी परतून घेऊया. मोहरी तळतळेपर्यंत आपण ह्या लिंबाला मसाला लावून घेऊया. आपण सर्वप्रथम 1 चमचा लाल तिखट 1 ते 1.5 चमचा हळद साधं मीठ 1.5 चमचा काळं मीठ 1.5 चमचा काळ्या मिठाने बुरशी लागत नाही. 1.5 वर्ष तर आपलं लोणचं आरामशीर टिकतं. पण हे सर्व एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. वाटलं तर आपण हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाहू शकता सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं आहे. हे पहा अगदी प्रत्येक फोडीला मसाला व्यवस्थित लागला गेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली मोहरी चांगली तळतळली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या फोडी घालून घ्यायच्या. फोडी घालून अगदी 5 ते 7 सेकंद फोडी परतून घ्यायची आहे. आपल्याला 1 चुटकी हिंग टाकायचा आहे. हिंग टाकून पुन्हा परतायचं आहे. कमी याच्यावरती आपल्याला परतून घ्यायचंय. आता इथं मी साखर घेतली होती 1 किलो म्हणजे 1 पावशे ही आपल्याला साखर घालायची आहे. कारण आपण पाकातलं लोणचं बनवणार आहे म्हणजेच गोड लोणचं. अगदी हे कडू आंबट असलं तरी लहान मुलं सुद्धा आवडीने खातील. त्यासाठी आपण हे अगदी गोड लोणचं बनवत आहे. आता ह्याचा पाक तयार होईपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनिटं तरी आरामशीर जातील पाक तयार होण्यासाठी. पूर्णपणे साखर विरघळली गेली पाहिजे. पाहू शकता तुम्ही आपली साखर चांगली वितळायला लागली आहे म्हणजेच आपल्या साखरेचा पाक तयार व्हायला लागला आहे. पाक बनण्याला सुरुवात झाली आहे. पाक बनण्याला व्यवस्थित चांगला पाक बनवून घ्यायचा आहे म्हणजे हे लोणचं वर्ष ते 1.5 वर्ष तुम्ही आरामशीर खाऊ शकता. काचेच्या जारमध्ये भरून ठेवलं तर आरामशीर हे 1 ते 1.5 वर्ष लोणचं टिकतं. पण पाक व्यवस्थित तयार झाला पाहिजे. हे पाहू शकता तुम्ही मस्त असं विरळायला लागले आहे साखर. हे पाहू शकता मस्त असा पाक तयार झालाय. आपली साखर सगळी वितळली गेली आहे. आता अगदी आपल्याला हा पाक आठवून येईपर्यंत म्हणजे थोडासा हलकासा घट्ट होईपर्यंत
एक ते दोन मिनिट फक्त हलवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं हे पाकातलं लोणचं एकदम परफेक्ट तयार होईल। हे पहा, 5 ते 7 मिनिटांमध्ये आपला व्यवस्थित चांगला पाक तयार आहे, म्हणजे हे आपलं पाकातलं लोणचं आता तयार आहे। आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थंड करून नंतरच आपल्याला काचेच्या स्वच्छ भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। आपण तोपर्यंत एका भांड्यामध्ये काढून घेऊया। पाहू शकता आपलं इडलिंबाचं पाकातलं लोणचं म्हणजेच गोड लोणचं तयार आहे। खूप टेस्टी आणि चविष्ट लागतं, अवश्य करून पहा। आपल्याला असा काचेचा एकदम सुकाने कोरडा जार घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला थंड झाल्यानंतर भरून ठेवायचं आहे। हे लोणचं वर्षभर टिकतं, अवश्य करून पहा। खूप टेस्ट आणि चविष्ट असं हे लोणचं लागतं।